राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतलेला आहे. यामुळे बारामती राष्ट्रवादी भवनच्या समोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलेला आहे. आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, आज निर्णय मागे घेतला काय तुमची भावना आहे? अत्यंत महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी पवारसाहेबांच्या कडे आग्रह धरला आणि 5-4 दिवस जो काही ही चर्चा चालू आहे की काय होणार काय होणार, आणि सगळ्या साहेबांनी या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या ह्याचा आदर राखला आहे आणि त्यांनी तो राजीनाम्याचा हा जो निर्णय आहे तो मागे घेतला आहे आणि आपल्या सगळ्यांना दिलासा दिलेला आहे. पवारसाहेब एक देशातलं एक दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व आहे. गेल्या 55 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आजपर्यंत जे काही शेतकऱ्यांसाठी जे काही जनतेसाठी केलेलं आहे त्याचे जनता कायमस्वरूपी ऋणी आहे. आज शेतकरी जो आहे हा शेतकरी अत्यंत अडचणीतनं जातो आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी खराब झालेली आहे, शेतकऱ्याची सबसिडी खराब झालेली आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न फार आता कमी झालेलं आहे आणि अशा वेळेला भविष्याच्या दृष्टीने जर कोणावर जर आश्वासितपणे बघावं तर अशा पद्धतीचं सिर्फ एकमेव नेतृत्व आहे आणि ते म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं. त्यामुळे शरद पवार साहेबांचा आज राजीनाम्याचा जो निर्णय होता तो निर्णय कुठल्याही देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला न पटणारा होता. सगळेजण अस्वस्थ झालेले होते आणि 4 दिवस सगळे शेतकरी त्या या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले होते की आता आपल्याला पुढं काय कुठला निर्णय होतो आहे. आणि साहेबांनी सगळ्यांच्या हा जो काही जे सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून साहेबांनी तो निर्णय मागे घेतला आहे. हा देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि यापुढे सुद्धा आता पवारसाहेब अजून आक्रमकपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बरोबर राहतील हा विश्वास या निमित्तानं मी सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो. तुमच्या काय भावना आहेत आणि कसा तुम्ही आनंद साजरा केला? आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जो 2 तारखेला निर्णय घेतला होता राजीनाम्याचा, त्याच्यामुळं आपल्या देशावर महाराष्ट्रावर जे संकट म्हणजे नाराजीचं हे संकट आलं होतं आणि आज त्यांनी जो निर्णय परत आपला हा अध्यक्षपदाचा निर्णय परत ही केल्यामुळं परत एकदा देशात आणि महाराष्ट्रात चांगलं नवचैतन्य निर्माण झालं. त्याच्यामुळं सर्व पवारसाहेबांचं आम्ही बारामती तालुक्यातर्फे सर्वांचं आभार मानतो पवारसाहेबांचं. तुमच्या काय भावना आहेत आज पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला आहे? आम्ही सर्वजण सर्व बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या निर्णयाचं स्वागत करतो. कारण पवारसाहेबांनी जो निर्णय घेतला होता त्यामुळे 2 दिवस सगळ्या महाराष्ट्राला धाकधूक वाढली होती की आता नक्की पवारसाहेब काय निर्णय घेत आहेत. परंतु साहेबांनी तो निर्णय मागे घेतला. कार्यकर्त्यांचं जो भावना होत्या की साहेबांनी निर्णय मागे घ्यावा आणि साहेबच अध्यक्ष राहावेत, त्या निर्णयाची कदर किंवा आदर करून साहेबांनी तो निर्णय मागे घेतलेला आहे. आम्ही त्याकडे अत्यंत चांगल्या भावनेने साहेबांनी निर्णय घेतला त्याबद्दल साहेबांचेही आभार मानतो आणि देशा राज्यालाच नव्हे तर साहेबांची खरी गरज ही 2024 लोकसभा इलेक्शनसाठी आहे. कारण मोदी सरकारने जे काही खोटे वादे केलेले त्याच्या आम्ही या सर्व निर्णयाचं बारामतीकर म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते म्हणून स्वागत करतो. एकूणच आज शरद पवार साहेबांनी जो राजीनामा निर्णय मागे घेतला आहे यामुळे बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.